विद्यार्थ्यांना इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा विषय बुद्धिमत्ता या उपघटकातील 2018 साली विचारलेल्या प्रश्नांची आपण माहिती घेणार आहोत. 2018 मध्ये आरशातील प्रतिमा या उपघटकावर 2 प्रश्न विचारले होते. त्यातील हा पहिला प्रश्न चौकोनामध्ये 785 ही संख्या विचारली होती. आता आरशातील प्रतिमांसाठी आपले 2 नियम आहेत. पहिला नियम, वरची बाजू वर तर खालची बाजू खालीच असते, डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे असते. या नियमानुसार आपल्याला दिलेल्या 4 पर्यायामधून प्रश्नाकृतीचे उत्तर शोधायचे आहे. तर या ठिकाणी प्रश्नाकृतीमध्ये 7 हे डाव्या बाजूला दिलेले आहेत. आपल्याला ते कोणत्या आकृतीमध्ये उजव्या बाजूला आहेत ते पाहायचं आहे. पहिला जो काही पर्याय आहे त्यामध्ये उजव्या बाजूला आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये उजव्या बाजूला आहेत, तिसऱ्या पर्यायामध्ये देखील उजव्या बाजूला आहेत आणि चौथ्या पर्यायामध्ये ते डाव्या बाजूला आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हा बाद झाला. दुसरा अंक 8, 8 हा सर्वच पर्यायामध्ये आहे. त्यानंतर तिसरा जो अंक आहे तो 5, तो प्रश्नाकृतीमध्ये उजव्या बाजूला दिलेला आहे, तो डाव्या बाजूला पाहिजे. तर त्यानुसार आपण पाहिलं तर पहिल्या 3 पर्यायामध्ये तो डाव्या बाजूला आहे, चौथ्या पर्यायामध्ये नाही. म्हणजेच आपल्याला या प्रश्नाकृतीचं उत्तर या 3 पर्यायामधून शोधायचे आहे. तर या ठिकाणी 7 डाव्या बाजूला असलेला 7 त्याचा जे काही हा कोणासारखा भाग आहे तो डाव्या बाजूला आहे. आपल्याला त्याचा भाग हा उजव्या बाजूला असलेला पाहायचा आहे. पहिल्या पर्यायामध्ये तो उजव्या बाजूला आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये आहे, तिसऱ्या पर्यायामध्ये नाही, तो डाव्याच बाजूला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा देखील बाद झालेला आहे. आता राहिले 2 पर्याय, त्यामध्ये आपल्याला 5 हा अंक पाहायचा आहे. 7 बरोबर आहे, 8 तासाच राहणार आहे. 5 5 जो काही हा उजव्या बाजूला असलेला जो काही वाटीसारखा भाग आहे त्याचं तोंड डाव्या बाजूला आहे आणि काय तो खालच्या बाजूला आहे. या ठिकाणी पहिल्या पर्यायामध्ये वाटीसारखा असलेला भाग त्याचं जे काही तोंड आहे ते काय डाव्याच बाजूला आहे, ते आपल्याला काय पाहिजे उजव्या बाजूला आणि तो 5 भाग खालच्या बाजूला आहे. तर पहिल्या पर्याय त्यामुळे बाद झाला. दुसऱ्या पर्यायामध्ये काय तो वाटीसारखा भाग आहे तर तो उजव्या बाजूकडे झालेला आहे. म्हणजेच या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण, दिलेल्या आकृतीमधून आपल्याला आरशातील प्रतिमा शोधायची आहे. आता या ठिकाणी ही प्रश्नाकृती दिलेली आहे, त्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. प्रश्नाकृतीच्या उजव्या बाजूला आरसा दिलेला आहे. या प्रश्नाकृतीची उजव्या बाजूला आरशामध्ये दिसणारी प्रतिमा शोधायची. त्यासाठी आपला पहिला नियम, वरची बाजू ही वरच असते, खालची बाजू ही खालीच असते, डावी बाजू ही उजवीकडे असते आणि उजवी बाजू ही डावीकडे असते. यानुसार आपण या 4 पर्यायांचा जर विचार केला तर या ठिकाणी या डाव्या बाजूला असलेल्या प्रश्नाकृतीमध्ये या ठिकाणी हा एक छोटासा चौकोनासारखा भाग आहे, गोलाकार चौकोन आहे. तर तो डाव्या बाजूला असला उजव्या बाजूला असला पाहिजे. तर पहिल्या पर्यायामध्ये तो आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये तो डाव्याच बाजूला आहे, तिसऱ्या पर्यायामध्ये तो खालच्या बाजूला आहे. म्हणजे दुसरा आणि तिसरा पर्याय बाद झाला. चौथ्या पर्यायामध्ये तो काय आहे, उजव्या बाजूला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आणि 4 यापैकी आपलं उत्तर असणार आहे. आता हे झालं या छोट्याशा गोलाबाबतीत. त्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये या आकृतीचा जो काही वरचा भाग आहे तो गर्द काळा आहे. आता आणि खालच्या बाजूला काय थोडासा रेषासारखा भाग आहे. आता आपला नियम काय सांगतो, वरची बाजू वर आणि खालची बाजू खाली. पहिल्या आकृतीमध्ये काय हा काळा भाग आहे गर्द आणि खालच्या बाजूला रेषासारखा भाग आहे. तर आपला राहिला पर्याय क्रमांक 4,
त्या ठिकाणी काय वरच्या बाजूला रेषेसारखा भाग आहे आणि खालच्या बाजूला काळा गर्द भाग आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर नाही. या प्रश्नाकृतीचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे.